दखल न्यूज भारत, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आणि अभिनंदन आभार व्यक्त करण्याकरता ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या तिन्ही कायद्यांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या शेतकऱ्याला आपल्या मालाला मुक्त बाजारपेठेमध्ये विकण्याची मुभा नव्हती, आपला मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नव्हता, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी केल्या गेल्या होत्या, त्या शिफारसी या कायद्यात स्वीकारल्या गेल्या आणि त्यामुळे हा प्रचंड मजबूत करणारा कायदा, शेतकऱ्यांना आधार देणारा कायदा आणि शेतकऱ्यांना आर्थिक उन्नत करणारा कायदा माननीय मोदीजींनी केलाय, मी त्यांचं अभिनंदन करतो। कायदा रद्द होऊ शकतो का अशी मागणी केली जात आहे, वेळ आली तर? हा कायदा देशातल्या 100% शेतकऱ्याचं हित जोपासणारा कायदा आहे आणि त्यामुळे कायदा रद्द होऊ शकत नाही असं मला वाटतं। आणि मोदीजींनी प्रचंड ताकदीने ते शेतकऱ्याच्या मागे स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी ताकद उभी केली आहे आणि ही ताकद पाहून काँग्रेस पार्टी घाबरलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मनात कन्फ्युजन करणे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कन्फ्युजन करून मोदीच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याकरता हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये केवळ काही व्यापारी, मापारी, तोलारी ज्यांचं हित या कायद्याने बिघडणार आहे असे लोक या आंदोलनामध्ये आहे आणि काही शेतकऱ्यांना ते कन्फ्युज करून त्या आंदोलनात सहभागी करून घेत आहे। राजकारण होतंय का या आंदोलनामध्ये? 1000% राजकारण करतात। यांनी आज हे कायदे स्वीकारले आहेत, महाराष्ट्राने हा कायदा केव्हा स्वीकारला आहे? शरद पवार साहेबांनी या कायद्याला मान्यता दिली होती, शरद पवार साहेबांनी असे कायदे लागू करायचे पत्र देशातल्या मुख्यमंत्र्यांना दिले होते, सर्व ऑन रेकॉर्ड आहे, त्यांच्या आत्मचरित्रातही आहे आणि देशातल्या अनेक पक्षाच्या मॅन्युफॅक्चरमध्ये आहे, काँग्रेसच्या मॅन्युफॅक्चरमध्ये आहे हा कायदा लागू करून। सरकार आलं नाही, मोदीजींनी चांगलं काम केलं, काँग्रेसच्या मॅन्युफॅक्चरमधला एक मॅन्युफॅक्चर त्यांनी पूर्ण करून दिला, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे खुल्या रूपाने। अभिनंदन करण्याऐवजी कन्फ्युजन करून शेतकऱ्यांच्या मनात मोदीजी बद्दल संभ्रम निर्माण करण्याचं हे आंदोलन आहे। या जे आंदोलन आहे, शेतकरी आंदोलन, याला बाहेरून सपोर्ट मिळतं अशी टीका केली जाते, तर त्याचं तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की जे जे स्टेटमेंट झाले आहेत त्यांना त्यांचे फीडबॅक काय त्याच्याबद्दल ते सांगतील, पण माझ्या मला जे वाटतं सरसकट ज्यांचं हित या कायद्याने बिघडत आहे, नागपूर बाजार समितीत आपण जाऊन पहा, देशातल्या इतर बाजार समितीत जाऊन पहा, जे कमिशन खाणारे लोक आहेत, मृताच्या टोळेवर टाळीवरचं लोणी खाणारे लोक आहेत, त्यांचं बिघडलंय आणि म्हणून ते स्वतःच संपूर्ण शक्ती लावून शेतकऱ्याला कन्फ्युज करून आंदोलन करतात। शेतकऱ्यांना कन्फ्युज करण्याचं काम ते आंदोलन करतायत, त्या ठिकाणी बसलेले शेतकरी कन्व्हिन्स होतील। माझा दावा आहे की ज्या पद्धतीने मी अभ्यास केला आहे तो तुम्ही अभ्यास करा, तुम्ही जुनगरकडे जाऊ नये, तुम्ही नागपूरच्या बाजार समितीत जाऊ नये, तुम्ही कन्व्हिन्स होणार मला 100% माहित आहे। तुम्ही कन्व्हिन्स झाले शेतकरी कन्व्हिन्स होणार, कारण शेतकरी कन्व्हिन्स आहे, त्याला कन्फ्युज करून राजकारण करण्याचं काम होत आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून हे कन्फ्युजन दूर व्हावं आणि हा कायदा शेतकऱ्याच्या बाजूने आहे हे जनतेला माहीत व्हावं, शेतकऱ्याला माहीत व्हावं। काही शेतकरी याचे असतात, काही गावातले असतात। सोशल मीडियामध्ये आरोप होत आहे की प्रधानमंत्री मोदी साहेबांना शेतकऱ्यांच्या 17 दिवसाच्या आंदोलनानंतरही तिथे जायला त्यांना वेळ नाही, मात्र अंबानींना नातू झाला तिथे बघायला जायला त्यांना वेळ आहे, सोशल मीडियामध्ये असं व्हायरल होत आहे। फोटो जुनी आहे, फोटो पाहून घ्या। राज्यपाल त्याच्या ठिकाणी राज्यपाल त्यावेळीचे राज्यपाल त्यावेळेचे जुनी फोटो लावून त्या ठिकाणी कन्फ्युजन करणे कसं आहे, खरं सांगितलं पाहिजे लोकांना। भाऊ, 5 दिवस झाले आंदोलनाला, नेमकं आपल्याला वाटत नाही का की ज्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा झाली पण कुठे कुठे यश आलेलं नाही, अपयश आपलं आहे आणि नेमकं क्लायमॅक्स काय होणार? मी आपल्याला वारंवार सांगतो की ते वेगवेगळ्या बैठकीत वेगवेगळे विषय घेऊन जातात, पहिले 2 विषय पाठवतात, पहिले एमएसपीचा विषय पाठवतात, एमएसपीचा विषय क्लिअर कट लेखी कायद्यात कुठे मदत ते करायला तयार झाला, त्यांनी जे जे गोष्ट म्हटली त्यातली जी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आहे त्या क्लिअर केंद्राच्या ठरलं, 6 वेळा 6 बैठकीत 6 मुद्दे आले, 6 मुद्द्यांचं निरसन झालं, हे इथून चारतून आनंदाने जातात। पेंडॉलमध्ये गेला गोष्ट बिघडली, पेंडॉलमध्ये गेल्यानंतर मात्र तिथे एकच विजय ते बरोबर नाही, तुम्ही एकच बोला कायदा रद्द करा। प्रश्न असा आहे की 7 वर्ष होणार आहे
पंतप्रधानांनी यवतमाळ दांडीमध्ये काय काय चर्चा केली होती शेतकऱ्यांसोबत, त्याला सातवडून 2 महिना होतो, तर त्या चर्चेची जे घोषणा आश्वासनाचे जे पूर्ण झाले आहे की नाही आहे, त्यांनी फायबर फॉर्मुला दिला होता कापसासाठी भारतीय फॉरेन मध्ये काहीच झालेलं नाही, शेतकऱ्यांच्या कापसाबद्दल काहीच झालेलं नाही, ट्रेन स्पेसिफिक चालवलेलं नाही, बाजारपेठ अजून उपलब्ध झाली नाही, 7 वर्ष होऊन राहिले त्या सगळ्या चर्चेला, याचा कुठे महाराष्ट्र प्रदेशांना युनियनकडे काही निर्णय घेण्यासाठी किंवा काही प्रयत्न केले जाणार कारण त्या पहिल्यांदा तुम्ही स्पेसिफिक शेतकऱ्यांबद्दल बोलतो म्हणून मी यांच्या पहिले पालकमंत्री असताना कितीतरी वेळा शेतकऱ्यांचे 1000 निर्णय टीपीसी मध्ये घेतले. प्रश्न असा आहे की तुम्ही जे सांगताय की ज्या कायद्यांनी शेतकऱ्याला कापसांना संत्र्याला सोयाबीनला फायदा होणार आहे तो कायदा आता अस्तित्वात आला आहे. जेव्हा मन की बात मध्ये काय होतं किंवा कोणत्याही संवादामध्ये काय होतं की लोकांचे फीडबॅक येतात, 1000 लोकांचे 1,00,000 लोकांचे फीडबॅक घेऊन केंद्र सरकार कायदा करतं, कुठलंही सरकार महाराष्ट्र असून की एका दिवशी कायदा नाही. आता यवतमाळमध्ये जी काही चर्चा झाली असेल त्या चर्चेच्या आधारावर ते अर्जावर उतर हे जे कायद्यात रूपांतर झालं हा कायदा करण्यात आला या कायद्याने आता शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने जी शेतकऱ्याची डिमांड होती पूर्ण झाली. आता जेव्हा कायदा झाला त्याच्यानंतर त्या आता उलाढाली पुढे चालू होती आणि म्हणून या कायद्याने व्यापारी जे लुटत होते शेतकऱ्यांना आता याच्यामध्ये क्लिअर आहे. आता कापूस आहे नागपूरचा, नागपूरच्या कापसाला सुद्धा 5,500 रुपये हमी भाव असेल आणि एखाद्या शेतकऱ्याने चिटिंग केली त्यांनी 2,500 रुपये घेतला, याला आता डायरेक्ट अधिकाऱ्याकडे संबंधित त्या कायद्यामध्ये लिहिलेल्या अधिकाऱ्याकडे डायरेक्ट तक्रार करून त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पहिले कोर्टात जा लागलो होतो व्यापाऱ्याने फसवलं तर कोर्टात जा, कोर्टात 10 वर्ष केस चालेल आणि 10 वर्षानंतर निकाल होईल. आता इथं डायरेक्ट त्या ठिकाणी गुन्हा दाखल करता येतो. मग तुम्हाला शेतकऱ्याला गुन्हा दाखल करायचा अधिकार नाही पाहिजे का? लुटलं तर त्यांनी एमएसपी दिली नाही, एमएसपी ठरली आणि एमएसपी व्यापाऱ्यांनी दिली नाही, प्रलोभन दाखवलं किंवा कधी आला वावड शेतामध्ये आणि डायरेक्ट घेऊन टाकला असं नाही करता येत ना. एमएसपी घ्यावं लागेल त्याला आणि त्यांनी एमएसपी नाही घेतला तर त्याला गुन्हा दाखल करता येतं. साहेब आपला देश कृषी प्रधान आहे, 1947 पासून लाखो कोटी रुपयांचे पॅकेज शेतीच्या आधुनिकीकरणासाठी वेगवेगळ्या विषयासाठी आजपर्यंत वापरले गेले. आपण तुम्ही असं म्हटलं की आता हा कायदा आल्यानंतर खूप चांगलं होईल, शेतकऱ्यांचं भलं होईल, एवढं होईल तेवढं होईल. आपण दिलेला 1,000,00,000,000 करोडचा टॅक्स दरवर्षी वापरला जातो, 5 वर्षापासून मोदी सरकारनं पण बरेच वेगवेगळे प्रयोग केले, मग एवढं सारं करून सरकार हतबल झालं का की सर शेतकऱ्यांसाठी जे करायला पाहिजे ते त्यांना करता येत नाही म्हणून मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या हातामध्ये हा कायदा देऊन उद्या भविष्य आज जे म्हणजे सरकार करू शकलं नाही म्हणून उद्योगपती काहीतरी या देशाचं भलं करतील अशा या भाबड्या अपेक्षेमध्ये मी आलं का? तुमचा प्रश्न चुकलाय, प्रश्न चुकलाय की शेतकऱ्याला काही चांगलं झालं आहे का? 1,000 काही गोष्टी इतक्या चांगल्या झाल्या आहेत, खूप सारा पैसा इम्प्लिमेंटेशन एक एक शेतकरी 3-3 लाख रुपये तरी कमवतात, काही शेतकरी त्यांनी काही स्वीकारलं आधुनिकरण स्वीकारलं यंत्रसामग्री स्वीकारल्या, काही शेतकरी आता 90% शेतकरी कसे आहे छोटे फार्मर तर महाराष्ट्रातून नागपुरात पार 2 एकर 4 एकर 8 एकर 2 एकर त्या अजूनही यंत्रसामग्री घेऊ शकत नाही, अजूनही त्या ठिकाणी पाहिजे तसं त्याचं इन्कम नाही, पाहिजे तसं सीट घेऊ शकत नाही, पाहिजे